माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनीनो आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतो आहोत खूप इच्छा असतेच आपल्याला भेटायची कारण आपल्याशिवाय किंबहुना आपल्या भेटीशिवाय अशी काही मजा गंमत येत नाही परंतु गेले काही दिवस आपण सर्वच जण एका विचित्र परिस्थितीचा सामना करतो आहोत पाहता पाहता मार्चपासून आजपर्यंत किती महिने झाले म्हणजे हे जवळपास वर्षचाचं निघून घेतलं आहे आपल्याशी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना सर्व धर्मियांना मनापासून धन्यवाद देतो आहे कारण हा काळ जो आहे हा मी सुरुवातीलाही आपल्याला बोललो होतो सांगितलं होतं सणासुदीचा आहे पावसाळ्याचा आहे सुगीचा म्हणजे शेतीचा हा सगळा काळ आहे ह्या सगळ्या काळामध्ये गर्दी करणं टाळा सभा समारंभ उत्सव हे टाळा आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की आपण सर्वजणं सर्वच मग त्याच्यात कोणतीही धर्मीय मागे राहिले नाहीत गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला गेला ज्या काही प्रथा परंपरा उत्सव मग जैन धर्मी त्याच्यात आले मुस्लिम आले पारसी आले ख्रिश्चन्स आले सगळेच सगळ्यांनी आपापली एक सामाजिक जबाबदारी त्याची जाणीव ठेवून या सर्व सणासुरीच्या दिवसामध्ये संयम पाळला तुम्हाला खरंच धन्यवाद देतो आहे हा संयम पाळत असताना गेले काही दिवस आपण पुनश्च हरिओम म्हणजे मिशन बिगेन अगेन या आपल्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम म्हणजे पुन्हा आपली आयुष्याची गाडी जीवनाची गाडी ही पूर्वपदावरती किंवा ट्रॅकवरती आणण्यासाठी प्रयत्न करतो हो। आहोत कार्यालयातील उपस्थिती वाढवत आहोत इतर काही गोष्टी मग त्याच्यामध्ये दुकानं असतील मॉल्स असतील हॉटेल्स असतील ह्या सगळं इंडस्ट्रीज उद्योगधंदे आहेत यांच्यामध्ये आपण उपस्थितीला हळू वाढीची परवानगी देतो आहे आहोत मधल्या काळामध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूकसुद्धा सुरू केलेली आहे एकूणच पूर्णपणे आपण आपल्या आयुष्याची गाडी ही मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करतो आहे साहजिकच आहे ह्या तीन गोष्टी एकत्र आलेल्या आहेत एक तर आपलं आयुष्य पूर्वपदावरती आणणं त्याच्यामध्ये सणासुरीचे दिवस त्याच्यात पावसाळा जी मला एक थोडी भीती होती आणि आहेच ती समोर दिसते आहे करोनाचं संकट गेलं तर नाहीच पण ते वाढत चाललेलं आहे वाढता वाढता वाढे अशी त्याची आजची परिस्थिती आहे संपूर्ण जगामध्ये जणू काही दुसरी लाट येते की काय किंवा आले की काय अशी भीतीदायक चित्र आपल्यासमोर येत आहेत मुंबईमध्ये सुद्धा गेले महिना दोन महिने आपण हजाराच्या आसपास रुग्णसंख्या ही रोखून ठेवली होती ती आता दोन हजारावरती गेलेली आहे पुण्यामध्ये वाढते सांगली सातारा ग्रामीण भागामध्ये आता हातपाय पसरायला लागलेला आहे राज्यांमध्ये इतर ठिकाणीसुद्धा म्हणजे इतर राज्यांमध्ये सुद्धा याची वाढ होते आहे ह्याच दरम्यान आपलं विधानसभेचं अधिवेशनसुद्धा पार पडलं हे अधिवेशन आपल्याला दोन दिवसात सगळे कामकाज आपल्याला त्याच्यात संपवावं लागलं मला मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आणि आत्ता आपल्या साक्षीनेसुद्धा सर्व पक्षांना धन्यवाद देतो आहे कारण अधिवेशनसुद्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं एकूणच काय की सगळेजण आपापली जबाबदारी ओळखून सामाजिक भान ठेवून वागतायत काही जणांना असं वाटत असेल कदाचित की आता कोरोना संपलाय पुनश्च हरिओ म्हणजे आपलं राजकारण पुन्हा सुरू करावं केलंही असेल करायला काही हरकत नाही तूर्त मी राजकारणाबद्दल काही बोलणार नाही पण राजकारणाबद्दल आणि एकूणच महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव आखला जातो आहे त्याच्याबद्दल एकदा मात्र मी जरूर मुख्यमंत्रीपदाचा मास्क हा थोडा वेळ बाजूला ठेवून आपल्याशी बोलणार आहे त्यातले सुद्धा धोके आणि एकूण ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर मी नक्की मांडणार आहे मी बोलत नाही याचा अर्थ असं नाही की माझ्याकडे उत्तर नाही पण एक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरती बसलेला आहे त्याला साजेसं काम आपल्याला करावं लागतं एकूण महाराष्ट्रामध्ये सगळं काही वातात झालेले आहे असं नाही आहे महाराष्ट्र सरकार याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये मग ते पूर्व विदर्भातील पूर परिस्थिती असेल निसर्ग चक्रीवादळाचा फटका असेल मधल्या काळात अघोषित एक वादळ मुंबईमध्ये येऊन गेलं म्हणजे निसर्गाचं अशा अनेक गोष्टी ह्या भेडसावत आहेत पण याही परिस्थितीत महाराष्ट्र सरकार हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खंबीर पावलं टाकत आहे यशस्वीपणाने पुढे चाललेलं आहे हे केवळ आणि केवळ आपल्या यशिर्वा आशीर्वादाचंच हे बळ आहे आज मी काही गोष्टी आपल्याशी बोल बोलणार आहेच पण सुरुवात करताना मी करोना ह्या विषयावरतीच बोलणार आहे कारण करोनाचं संकट हे आता हळूहळू अकराळ विक्राळ रूप धारण करेल की काय अशी एक जगभर चिंता व्यक्त केली जाते डब्ल्यू एच ओ ह्या संस्थेने सांगितलेलं आहे की कदाचित ही पुढच्या अधिक भीषण संकटाची नांदी असू शकेल घाबरण्याचं काम नाही आहे पण खबरदारी मात्र घेतलीच पाहिजे अगदी सुरुवातीच्या काळात मी आपल्याला बोललो होतो की तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो आज मी जबाबदारीतला काही हिस्सा हा तुमच्यावरती सुद्धा टाकणार आहे आपल्या खांद्यावरती सुद्धा मी जबाबदारी टाकणार आहे खबरदारी आणि जबाबदारी ह्याचा दोन्हीचा वाटप आपण दोघांनी करायचं आहे काही गोष्टींची खबरदारी ही आम्हीही घेणार आहोत काही गोष्टींची खबरदारी ही तुम्ही घ्यायची काही जबाबदारी ही सरकारही घेईल काही जबाबदारी आपणही घ्यायची आहे मुख्य म्हणजे आपली जबाबदारी ही आपल्या कुटुंबापुरती असणार आहे आणि म्हणून आपण ऐकलं असाल पाहिलं असाल मी महाराष्ट्रामध्ये येत्या पंधरा तारखेपासून जवळपास एक महिनाभर एक मोहीम राबवतो आहे आणि या मोहिमेमध्ये जो जो कोणी या महाराष्ट्रावरती प्रेम करतो जो कोणी आपल्या महाराष्ट्राला आपली भूमी मानतो तो प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी नागरिक जात पात धर्म पक्ष राजकारण बाजूला ठेवून सहभागी झालेला मला पाहिजे किंबोना त्यांनी सहभागी व्हावं असं माझं आवाहन आहे ही मोहीम जी आहे त्या मोहिमेला आपण नाव दिलेलं आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी माझे कुटुंब माझे जबाबदारी हे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणं ही माझी जबाबदारी आहे आता ही जबाबदारी ही महाराष्ट्रातील मी जसं म्हटलं की प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीची जबाबदारी आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे काय जसं आपण इतर वेळेला बघतो जुडो कराटेचे क्लासेस आपली मुलं किंवा मुली सेल्फ दिफेंस। सेल्फ दिफेंस। हे त्याच्यामध्ये जातात जुडो कराटे शिकतात का शिकतात सेल्फ डिफेन्स सेल्फ डिफेन्स मग ते हा हू हे ते चालूच असतं त्यांचं आणि मग त्याच्यात जो प्रावीण्य मिळवतं निप निपुणता मिळवतो त्याला ब्लॅक बेल्ट लावतो आणि मग मा आपण म्हणतो अरे माझा मुलगा ब्लॅक बेल्ट आहे मग माझी मुलगी ब्लॅक बेल्ट आहे आता हा ब्लॅक बेल्ट सेल्फ डिफेन्सच्या या मोहिमेमध्ये तोंडावरती लावायचं आहे मास्क जो मास्क सार्वजनिक ठिकाणी लावून फिरेल तो मास्क म्हणजे आपला ब्लॅक बेल्ट आहे आपलं सेल्फ डिफेन्सचं ते एक आपलं आयुध आहे स्वतः सुरक्षित राहणं आजपर्यंत लस करी येणार औषध करी येणार चर्चा चरवणं खूप ऐकतो आहे मधल्या काळामध्ये लस उत्पादक एका कंपनीला थोडंसं थांबावं लागलं पॉज बटन दाबावं लागलं पुन्हा त्यांचा प्रयोग सुरू झालेले आहेत ठीक आहे साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये ही लस आपल्या हातात येईल अशी एक आशा आहे आणि आपली प्रार्थना आहे पण तोपर्यंत हे आता जागतिक सत्य आहे की सदा सर्वदा सदा सर्वदा योग तुझा घडावा नाही म्हणजे बाहेर फिरताना गर्दीच्या ठिकाणी सदा सर्वदा मास्क लावावा कधीही मास्क काढून गर्दीच्या ठिकाणी फिरू नका चार चौघामध्ये मास्क लावल्याशिवाय जायचं नाही गर्दी करायची नाही म्हणजे पहिली गोष्ट एकतर आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका आणि आवश्यकता असेल कारण आवश्यक तर नसतंच रोजीरोटी कमवायची म्हणजे घराबाहेर पडणं आलंच मग ते पडताना जिथे जिथे गर्दी होईल तिथे तोंडावरती मास्क लावायचं एकमेकापासून अंतर ठेवायचं त्याचबरोबरीने हात सतत धूत राहणं हे काही नवीन नाही आहे ही पहिल्या दिवशीची जी काही तुम्हाला मी खबरदारी घेण्याची एक गोष्ट सांगितली ती तीच त्रिसूत्री ही त्रिसूत्री हीच ह्या विषाणूपासून लांब राहण्याचं एक आयुध आहे ह्याच्या पलीकडे अजूनही तसं काही आलं आहे औषधे येत आहेत उपचार होत आहेत आपण सुविधा वाढवतो आहोत रुग्णशय्या वाढवतो आहोत जम्बो हॉस्पिटल्स वाढवतो आहोत ऑक्सिजनची थोडीशी एक कमतरता जाणवते कारण आपले उद्योगधंदे सुरू झाले त्यांनासुद्धा ऑक्सिजन लागत आहेत पण आपण आता ऑक्सिजन ही आपल्या आरोग्य खात्याची प्राथमिकता ठरवलेली आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के ऑक्सिजन हा प्रथम आरोग्यासाठी वापरला जाईल आणि मग आपण उद्योगासाठी देऊ तर ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमतो आहे कोरोना दक्षता समित्या नेमतो आहेत परंतु ही जी मोहीम माझे कुटुंब माझी जबाबदारी आपण सुरू करतो हो। आहोत त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे प्रशासनाकडून माझ्या सूचना अशा आहेत आणि अपेक्षा माझी अशी आहे की अवघड जरी वाटत असलं तरी अशक्य काहीच नसतं अवघड म्हणजे काय की महाराष्ट्राची लोकसंख्या ही जवळपास बारा कोटी आहे ह्या बारा कोटी जनतेची आरोग्य तपासणी ही अशक्यप्राय आणि अवघड आहे बारा कोटी कुटुंब म्हटल्यानंतर किती घरं आली कुठे कुठे आली घनदाट लोकवस्ती कुठे आहे तुरळक लोकवस्ती कुठे आहे आपला प्रयत्न असा असणार आहे की ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये पुढच्या महिनाभरामध्ये किमान दोन वेळा तरी आरोग्याची चौकशी करायला आपली टीम जाईल त्याच्यामध्ये मला आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य सरपंच नगरसेवक सगळ्यांनाच मी सांगतोय की प्रत्येक जणांनी आपापल्या वॉर्डाची जबाबदारी घ्यावी आपापल्या वॉर्डामध्ये म्हणजे छोट्या छोट्या विभागात जर का आपण जबाबदारी घेतली तर संपूर्ण महाराष्ट्र हा आपण याच्यामध्ये सहज व्यापून टाकू शकतो कारण प्रत्येक मतदारसंघाला त्याचा त्याचा लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधीने जर का जबाबदारी घेतली की माझ्या विभागाची जबाबदारी मी घेतो काय टीम नेमायचे ह्याच्यामध्ये शासनाचे आरोग्य विभागाचे असतील महसूल यंत्रणेचे असतील इतर आरोग्य कर्मचारी असतील सोबत जर का आपल्या पक्षाचे असतील असू द्या आरोग्य तपासणी करायची आरोग्य तपासणी म्हणजे चौकशी करायची चौकशी म्हणजे कसं आहे की घराघरात जायचं साधारणतः विचारपूस करायची की आपल्याकडे पन्नास पंचावन्नच्या वयापेक्षा कोण आहे अधिक वयाचे कोण आहेत त्यांचं ऑक्सिजन लेवल काय आहे त्यांना इतर काही व्याधी आहेत का काही लक्षणं आहेत का जर काही व्याधी किंवा लक्षणं असतील तर ती आपल्या शासनाच्या यंत्रणेला लक्षात आणून द्यायचं मग त्यानुसार पुढील उपचार काय करायचे कुठे करायचे ह्याचं मार्गदर्शन आपली मग मा शासकीय टीम त्यांना करेल एकूणच काय की आपण मुंबईमध्ये जी यंत्रणा लावलेली आहे मोहीम राबवतो आहोत चेस द वायरस म्हणजे वायरस पोचायच्या आधी आपण आपल्या नागरिकाकडे माता भगिनी बांधवांकडे जायचं आणि त्यांना या व्हायरसपासून वाचवायचं त्यांच्यामध्ये जर का रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल इतर काही व्याधी विकार असतील तर त्याच्यावरती इलाज करणं ऑक्सिजन वाढवणं ह्या सगळ्या गोष्टी करणं हे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक बाब झाली बाहेर फिरतानासुद्धा जे मी आपल्याला सांगितलं बाहेर जो कुटुंबातला बाहेर जाऊन येईल त्यांनी मी तर तुम्हाला काही गोष्टी सांगणारच आहे मी मुद्दामून कागदावरती घेतलेले आहे आणि काही गोष्टी ह्या अगदी लहानपणी आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत मलासुद्धा आठवतं आहे माझी मा आम्ही बाहेरून खेळून आल्यानंतर मग आम्हाला मुलांना सांगायची अरे खेळून आलास चल हातपाय धुऊ कपडे बदल आणि मग आमच्या प्रार्थना असायची पर्वच्या असायची हे लहानपणीचे संस्कार आता हेच संस्कार ह्याच गोष्टी ह्या करोनाने आपल्याला सांगितलेल्या आहेत बाहेर जाताना बाहेर पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बाहेरून गर्दीच्या ठिकाणावरून आल्याबरोबर आपल्यापासून माझं कुटुंब ती माझी जबाबदारी आहे मग समजा मला माझ्याकडनं कु कुठून त्यांना प्रादुर्भाव झाला संसर्ग झाला तर कुटुंबच्या कुटुंब धोक्यात येऊ शकतं आणि म्हणून मी बाहेरून आल्यानंतर पहिले जोडे बाहेर काढा जोडे बाहेर काढा बाहेर सगळं फिरून आल्यानंतर चपला घालून आत यायचं नाही बूट दाराशी काढायचे आत आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे जर वाटलं आपल्याला तर, तर आंघोळ करा कपडे धुवायला टाका या साऱ्या गोष्टी आहेत रस्त्यावरती थुकू नका सार्वजनिक ठिकाणी शिंकू नका खोकू नका या साऱ्या साऱ्या गोष्टी आहेत पण त्याच आता आपल्याला कटाक्षाने पाळाव्या लागत आहेत आणि म्हणून लोकांमध्ये वावरताना सुरक्षित अंतर ठेवावे मास्क घालावा हात वारंवार धुवावे इतर व्यक्तींशी बोलताना हे आणखीन एक महत्त्वाचं आहे इतर व्यक्तींशी बोलताना फेस टू फेस काय मी त्याच्या तोंडावरती बोललो ने तोंडावरती नका बोलू जरा समोरासमोर बोलण्याचं टा टाळायचं ता, आहे आणि बोलताना जरा फेस टू फेस न बोललं तर अधिक चांगलं त्याच्यानंतर चा ऑनलाईन खरेदीवरती भर द्यायचं जिथे जिथे सुपर मार्केट असतील किंवा काही सार्वजनिक बाजार असतील तिथे गर्दी नसलेल्या वेळी जावे गर्दी करू नये दुकानातील वस्तूंच्या सॅम्पलना कारण नसताना हात लावू नये सार्वजनिक वाहनातून म्हणजे जसं शहरांमध्ये आपण आता बसेस सुरू केलेल्या आहेत लोकलसुद्धा काही वर्गांसाठी सुरू केलेले आहेत आणखीन काही त्याच्यात वाढ करतो आहोत लोकलची वारंवारता वाढवतो आहोत आणखीन हळूहळू सगळ्या गोष्टी आपण वाढवत जाणार आहोत जातो आहोत पण सार्वजनिक वाहनात असाल तर बोलू नका शक्यतो कमी बोला त्याच्यानंतर बैठका जशा बैठका आता मुख्यमंत्री घरी बसून काम करतात घराबाहेर पडा पण त्यांना कल्पना हे माझ्यावरती जे आरोप करत आहेत ते जिथे गेलेले नाहीत तिथे दुर्गम भागात मी व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन येतो फिरतो तिथे मी सूचना देतो जिथे तुम्ही पोचू शकत नाहीत गेलेला नाहीत तिथे मी जातो आहे मी बोलतो आहे कसा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तर जिथे जिथे आवश्यकता असेल तिकडे किंबहुना Uh, जर का आपल्याला बैठका घ्यायची असतील तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करा हे फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर जर लक्षणं आढळली कोणाला जर का वाटलं लक्षणं सुद्धा आता मी सगळ्या काही गोष्टी तुम्हाला सांगत नाही जाणार बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कल्पना आहे लक्षणं आढळली तर तुम्ही कुठे गेला होता साधारणतः कोणाला भेटला होता त्याची एक माहिती त्याची एक यादी ही आपल्याला तपासायला आलेल्या आरोग्य अधिकारी किंवा जी शासन यंत्रणा असेल त्याच्याकडे द्या की जेणेकरून त्यांच्यापासून मग त्यांच्यावरती आपण इलाज करू शकू आणि त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग आपण थांबवू शकू इतरांसमोर इतरांसमोर जेवताना कारण आता हळूहळू आपण हॉटेल्स मोठी जी फाय स्टार असतील लॉजेस असतील ह्या काही हॉटेल्सना आपण परवानगी दिलेत पूर्ण चालवायला दिलेत त्यांच्यामधले रेस्टॉरंट्सना परवानगी दिली गेल्या आठवड्यात मला रेस्टॉरंटची काही लोकं भेटून गेलेली जी ह्या हॉटेलच्या बाहेरची आहेत आमचं काय करणार जिमची लोकं येऊन भेटून गेली आमचं काय करणार सगळ्यांशी मी बोलतो आहे त्यांनासुद्धा एक काही सूचनावली मला द्यायची आहेत ती पाळा आणि आपण ते ओपन करू आणि म्हणून इतरांसमवेत जेवताना समोरासमोर बसू नका महत्त्वाचं काय की समोरासमोर हा जो व्हायरस येणं जाणं करू शकतो त्याच्यात आपल्याला त्याचा मार्ग हा बदलून टाकायचा म्हणजे समोरासमोर नसेल बाजूला असेल तर तो जर का दुर्दैवाने कोण त्याच्यात संसर्गजन्य असेल झालेला असेल संसर्ग झालेला असेल संसर्ग बाधित तर त्याच्यापासून दुसऱ्याला संसर्ग होणार नाही जेवणातील पदार्थ इतरांना वाढताना मोठ्या बाउल्समध्ये न घेता छोट्या छोट्या बाळाच्यात घ्या हे आहे नंतर काही ठिकाणी आपण बघतो सार्वजनिक शौचालय असतील त्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण तर हे आपण करतोच आहोत करावं लागतंच आहे करावं लागणारच आहे पण घरामध्ये सुद्धा ज्यांच्याकडे आता शहरी शहरी भाग आहे शहरामध्ये पूर्वीच्या शौचालयांची आता कमतरता आहे ती जात चालली नवीन ती युरोपियन स्टाईलची आली त्याच्यात फ्लश करताना त्याचं झाकण बंद करून फ्लश करा की जेणेकरून पुढचं सांगण्याची गरज नाही नंतर जर भेटायचं असलं तर बंद जागेत भेटायचं टाळायचं उघडं पाहिजे मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की एअर कंडिशनचा वापर करण्यापेक्षा खिडक्या चला हवा येऊ द्या हवा खेळती राहिली पाहिजे हवा हवेचं ये येणं जाणं चाललं पाहिजे आणि अडचणीच्या जागी अपुऱ्या जागी जास्त वेळ थांबू नका अशा या काही गोष्टी आहेत ह्या मी तुम्हाला ह्या मोहिमेच्या माध्यमातून सांगतो आहे सांगणार आहे ही मोहीम आपल्याला राबवायची ह्याच्यात मला जनतेचा सहभाग पाहिजे लहान मुलं तुमच्या काही सूचना असतील त्या द्या, द्या चित्र काढा मी जाहिरात संस्थांना बोलवणार आहे वृत्तपत्र वाहिन्यांना बोलवणार आहे प्रसारमाध्यमांना बोलवणार आहे प्रत्येकजणं मी काय करू शकतो जसं ते म्हणतात ना राम सेतू बांधताना खारीचा वाटा प्रत्येकाने खारीचा वाटा सिंहाचा घ्यायचा तर सिंहाचा घ्या खारीचा घ्यायचा आहे खारीचा घ्या पण मी या मोहिमेत आहे हे मला पाहिजे सगळ्या जणांनी अत्यंत प्रामाणिकपणाने या मोहिमेत सहभागी होऊन हे युद्ध आहे हे युद्ध आता सार्वत्रिक सगळी ज्या वेळेला जनता रस्त्यावरती उतरते तेव्हाच त्या युद्धामध्ये यश मिळतं आजपर्यंत आपण हे युद्ध घरी बसून लढत होतो आता मला तुम्हाला एक एक गोष्टी मी उघड करत चालू असताना अजून मी पूर्ण ओपन केलेलं नाहीत कारण वायरस वाढतो आहे पुन्हा लॉकडाऊन करायची वेळ येऊ नये हीच एक अपेक्षा आहे पण जर ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळणार असाल तर अजूनही मला काही ठिकाणी दिसतंय मी येता जाताना बघतो हळूहळू मुंबईमध्ये सुद्धा शिथिलता यायला लागलेली आहे मास्क असतात पण ते मास्क असे हानोटीवरती असतात आज मी मास्क घातला नाही कारण मी एकट्या या खोलीत तुमच्याशी बोलतो आहे पण हानोटीवरती मास्क असतो म्हणजे तोंडावरनं नाकावरनं काढलेले असतात अनेक जणं एकटे जेव्हा धावत असतात तेव्हा तोंडावरती मास्क असतात आणि मित्र भेटल्यानंतर जवळ जाऊन मास्क काढून बोलतात म्हणजे जिकडे मास्क तशी आवश्यकता नाही एकटे असताना तिकडे मास्क आणि ग भेटल्यानंतर गप्पा मारताना मास्क काढून बोलत आहेत तर नाही मला असं वाटतं की जसं इतर देशांमध्ये त्यांनी केलेलं आहे संपूर्ण ओपन केलेलं आहे पण कायदे कडक केलेले आहेत सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नसेल तर कडक दंड जर एखाद्या ठिकाणी दुकानात किंवा कुठे गर्दी झाली त्यांचे कॅमेरा ऑन असतात ताबडतोब ते दुकान बंद बसमध्ये सुद्धा किंवा मेट्रोमध्ये सुद्धा गर्दी झाली ताबडतोब तिकडे ती कारवाई केली जाते तर ह्या काही गोष्टी ह्या कायद्याने करण्याची गरज आहे का का आपण आपली सुरक्षता सुरक्षितता किंवा ना आपली जबाबदारी आपण पार पाडू शकत नाही का आपण करू शकतो पण हे कायदे काही ठिकाणी आपल्याला जरूर करावे लागणार जर का मास्क घातलं नाही दंड करावा लागणार गर्दी झाली पुढची थोडीशी कारवाई करावी लागणार तर अंगवळणी या गोष्टी पडेपर्यंत थोडंफार आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील शिथिलता आपल्या वागण्यात येता कामा नये आयुष्यामध्ये हे संकट हे कदाचित जगावरचं पहिलं महाभयानक संकट असेल आणि त्याचा सामना आपण करतोय आपली पिढी त्याचा सामना आहे आणि हे संकट हे शेवटचं असेलच असं नाही कदाचित पुढे अशी संकटे येऊ शकतील आणि एकूणच ह्या संकटातून बाहेर पडताना पुढच्या संकटाचा सामना कसा करावा ते ह्या संकटातून आपण शिकू शकतो हे झालं या, या करोनाच्या बाबतीमध्ये पण गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही गोष्टी आपण सरकार म्हणून केलेल्या आहेत वादळं मागून वादळं मती निसर्गाची वादळं असतील राजकीय वादळ तर ठीक आहे त्याचं त्याचा सामना तर मी करेन तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने परंतु खास करून मला एका गोष्टीचं समाधान वाटते की याही कठीण परिस्थितीत आपण जे वचन शेतकऱ्याने दिलं होतं की तुमचं यांचं कर्ज पीक कर्ज हे दोन लाखापर्यंत आहे त्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त करणार जवळपास साडे एकोणतीस लाख शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त केलेलं आहे एक अभिमान आहे नक्कीच अभिमान आहे की पहिलं अधिवेशन जे आपलं झालं होतं नागपूरचं त्या अधिवेशनात आपण जाहीर केलं होतं आणि त्याप्रमाणे जाहीर केल्याप्रमाणे आपण जवळपास साडे एकोणतीस लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलेलं आहे यावर्षी विक्रमी कापूस खरेदी केलेली आहे जिथे जिथे जे काही नुकसान झालेलं आहे मग आणखीन काही झालेलं असेल तिथे तिथे सरकार म्हणून आपापली आपली जबाबदारी आपण पार आहोत एकूणच सरकार शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या सोबत त्यांच्या पाठी खंबीरपणाने उभा आहे आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे जवळपास पुढचं वर्ष आपल्या महाराष्ट्रातील जे कुपोषित बालकं आहेत आदिवासी बालकं आहेत अशा जवळपास साडेसहा लाख बालकांना आपण वर्षभर मोफत दूध भुकटी देतो हो। आहोत त्याचबरोबरीने जवळपास सव्वा लाख अशा माता भगिनी आहेत ज्या गरोदर आहेत किंबोना ना काही स्तनदा माता आहेत त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा आपण ही दूध भुकटी मोफत देत आहोत या गोष्टी करतो आपण जी का गेली काही वर्ष आदिवासींसाठी आदिवासी माता भगिनी बांधव आहेत त्यांच्याकडे बऱ्याचदा कोणाचंच लक्ष नसतं पण त्यांच्यासाठी खावटी अनुदान योजना जी होती जी गेली काही वर्ष बंद झाली होती ती सुद्धा आपण चालू केलेली आहे शिवभोजन आपण दहा रुपयामध्ये थाळी देत होतो ती या काळात पाच रुपयात केलेली आहे जवळपास पावणे दोन कोटी हो जवळपास पावणे दोन कोटी थाळ्यांचं वितरण या करोनाच्या काळात झालेलं आहे आणि हे सतत चालू आहे बेड्स वाढो वाढवत आहोत म्हणजे मी विधानसभेत माहिती दिली होती की जेव्हा करोनाचा पहिला रुग्ण आपल्या राज्यात सापडला तेव्हा संपूर्ण राज्यात साधारणतः सगळे मिळून साडेसात हजार रुग्णशय्या होत्या साडेसात हजार सात हजार सातशे आणि काहीतरी आजच्या घडीला आपल्या राज्यात सर्व बेड्स जर का धरले त्याच्यात नेहमीचे बेड्स ऑक्सिजन बेड्स आय सी यू व्हेंटिलेटर्स तर किमान तीन लाख साठ हजार बेड्स आपण ह्या गेल्या चार पाच महिन्यात वाढवलेले आहेत आय सी यू बेड्स वाढवलेले आहेत डायलिसिसचे बेड्स वाढवलेले आहेत म्हणजे असं काही नाही की लॉकडाऊन करून आपण गप्प बसलो लॉकडाऊनमध्ये संसर्गाची साखळी तोडणं पण त्याचबरोबरीने आपण आरोग्यविषयक सुविधा तयार करणं हे काम आपण करतो आहोत आणि आज देखील ह्याच्यात खंड नाही पडलेला जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे तिथे आपण ह्या बेड्सची संख्या वाढवतो आहोत इतर ऑक्सिजन ऑक्सिजन जसं मी म्हटलं तसं थोडे दिवस थोडीशी आपल्याला एक उणीव भासते आहे चणचण भासते आहे कारण ऑक्सिजन जरी उपलब्ध असला तरी तर त्याच्यासाठी कंटेनर उपलब्ध होत नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी जुळवाजुळव करून आपण यातनं मार्ग काढतो आहोत औषधांमध्ये सुद्धा कुठेही आपण पुरवठा करण्यामध्ये कमी पडत नाहीत सगळ्या गोष्टी करतो किती गोष्टी तुम्हाला सांगायच्या माझ्याकडे इकडे कागदाची चवडच आहे ह्या सगळी चवड जर का वाचत बसलो तर संध्याकाळ काय रात्रसुद्धा झाली तरी आपण चर्च बोलतच बसू शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अवघड आहेत होत्याच कारण काही ठिकाणी आपण ऑनलाईन शिक्षण सुरू करू शकलो काही ठिकाणी ऑनलाईनची व्यवस्थाच नाही मग अशा ठिकाणी ही सगळी सरमिसळ करत 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 करत, करत आपण शिक्षणाची सुद्धा एक सुरुवात केलेली आहे मला असं वाटतं की अशी कोणतीही बाब आपण शिल्लक ठेवलेली नाही की जिकडे सरकार म्हणून आपण आपलं काम केलेलं नाही आहे जसं निसर्ग चक्रीवादळ आलं निसर्ग चक्रीवादळामध्ये जवळपास सातशे कोटी रुपयांची मदत प्रत्यक्ष आणि इतर घरं बिरं असतील त्या माध्यमातून आपण केलेली आहे अजूनही मदत चालू आहे नुकतीच तिकडे केंद्राचं तिकडे केंद्राचं पथक येऊन गेलं संपूर्ण पाहणी केली आणि केंद्रीय पथकसुद्धा समाधान व्यक्त करून गेलं हे आता केंद्राचं पथक हे म्हणजे कदाचित माणसं बदलली असतील पण केंद्राचं पथक आता पूर्व विदर्भात जिथे पंधरा एक दिवसापूर्वी भीषण पूर आला होता तिथली पाहणी करते त्या पूर्व विदर्भातसुद्धा आपण तातडीने तत्काळ मदत म्हणून जवळपास अठरा कोटी रुपये पाठवून दिलेले आहेत पण एक मी माझ्या पूर्व विदर्भातील पूरग्रस्त माता भगिनी आणि बांधवांना सांगतो की तुम्ही काळजी करू नका ज्याप्रमाणे आपण कोल्हापूर आणि सांगली इथल्या पुरामध्ये जशी गेल्या वर्षी त्याच्या गेल्या एक दीड वर्षात जो पूर आला होता तिथल्या जनतेला मदत केली तशीच संपूर्णपणे मदत ही महाराष्ट्र सरकार तुमचं सरकार तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही हे करतो आपण या सगळ्या गोष्टी कुठेही उणीव न ठेवता आपण पार पाडतो आहोत अनेक संकटं जरी आली तरी सरकार काय गप्प नाही बसलेलं शेतकऱ्याच्या पाठी ते उभा आहे याचं कारण का कारण शेतकरी हा वर्क फ्रॉम होम नाही करू शकत आपण सगळेजण ऑफिसमध्ये येणारे जाणारे लोक वर्क फ्रॉम होम करतो पण उद्या शेत शेतकऱ्याने ठरवलं वर्क फ्रॉम होम म्हणजे काय करणार तर शेतकरी जो आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण एक नवीन योजना ही आणलेली आहे जसं मी आता ही मोहीम एक वेगळी तुम्हाला सांगितली कोरोनाच्या बाबतीत तसंच शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कारण मी काय बघतोय गेल्या अनेक वर्ष शेतकरी विचारा अंधारात उडी मारतो त्याला कल्पना नाही की उद्या निसर्ग राजा त्याला साथ देईल का प्रकोप दाखवेल रुसेल का हसेल त्याला काहीच सांगता येत नाही तरी देखील तो त्याच्या परीने त्याचं जे काय असतं घरदार असेल जमीन असेल वेळप्रसंगी पत्नीचे दागिने असतील मग त्याच्या कुटुंबातला त्याचा मी थांबलो का कारण अनेकांना आश्चर्य वाटेल कुटुंबातील त्याचा बैल हो त्याचा तो कुटुंबी असतो तो सुद्धा त्याला गहाण टाकावा लागतो आणि सगळं गहाण टाकून म्हणजे आयुष्यच घाण टाकतो आणि मा त्या आपल्या मातीमध्ये मा सोयाबीन पिकवेल तूर पिकवेल कधी कापूस पिकवेल हे आपल्या विभागवरही अशी रचना झालेली आहे आणि मग आपल्याला अनुभवच काय येतं जर निसर्गाने साथ दिली पीक तरारून आलं तर ता त्याला जास्त झालं म्हणून भाव मिळत नाही निसर्ग रुसला पावसाने झोडलं गारपीट झाली तर उभं पीक म्हणजे सोनं त्याच्या डोळ्या देखत मातीमोर होतं म्हणजे तरी त्याची पंचायत झाली डोक्यावरती कर्जाचं ओझं हे वाढता वाढता वाढत्या वाढतंच चालतं त्या डोंगरातून तो कधी डोंगराखालून तो कधी बाहेरच येत नाही आणि म्हणून आपण शेतकऱ्यांसाठी जे पिकेल तेच विकेल जे विकेल ते पिकेल आतापर्यंत जे पिकेल ते विकेल असं होतं पिकणार ते विकणार काय आता मी उलटं केलं जे विकेल तेच पिकेल म्हणजे काय की साधारण कृषी खातं जे आपलं आहे ते एकूण जगभर बघेल राज्यात बघेल देशात बघेल की यावर्षी कोणत्या पिकाला बाजारपेठ आहे कोणतं पीक कुठे विकलं जाईल कापूससुद्धा किती विकला जाईल कोणत्या दर्जाचा विकला जाईल सोयाबीन असेल तूर असेल तांदूळ असेल मका असेल कोणत्या प्रतीचा कोणत्या दर्जाचा मका पाहिजे तूर पाहिजे सोयाबीन पाहिजे आणि तसंच बी बियाणं हे शेतकऱ्याला दिलं जाईल म्हणजे महाराष्ट्राची ओळख एक दर्जेदार पीक देणारा महाराष्ट्र अशी आपल्याला करायची जे विकणार असेल तेच आम्ही पिकू आणि आम्ही जे पिकू ते विकणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण गट शेती म्हणा शेत सुद्धा जो असंघटित शेतकरी आहे त्याला आपण शे संघटित करतो आहोत त्यांच्या काही सूचना आपण घेतो आहोत गेल्या आठवड्यामध्येच हा मी कार्यक्रम केला सगळ्या शेतकऱ्यांनी दादांना ह्या कार्यक्रमाची कल्पना दिली की आता तुम्ही अंधारात उडी नका मारू आपण सरकार तुमच्यासोबत आहे एखादं पीक आल्यानंतर हमी भाव हमी भाव हमी भाव आता हमी भाव नाही आता हमखास भाव माझं जे काय मी मेहनत करतो आहे कष्ट करतो आहे रात्री रात्रीसुद्धा जाऊन मेहनत करतो आहे शेतामध्ये राखतो आहे आणि सोनं पिकवल्यानंतर त्या सोन्याला सोन्याचा भाव मिळणार नसेल तर हे सगळं फुकट गेलं आणि त्याच्यासाठी हमी भाव आता मागायचं नाही हमखास भाव आणि जे मी पिकवणार आहे ते विकलं गेलंच पाहिजे ही जी एक साखळी आहे ती साखळी आता आपण निर्माण करतो आहोत आणि त्या साखळीमध्ये हा सगळा नाशिवंत माल असतो भाजीपाला असेल धान्य असेल त्यांच्यासाठी विभागवार आपण शीतगृह असतील किंवा स्टोरेज कोल्ड स्टोरेज गोडाऊन्स असतील त्याची एक साखळी निर्माण करतो आहे त्यांना येण्या जाण्याची जी काय माल वाहतूक का असेल ती जी वाहतूक आहे त्याच्यासाठी वेगळं काही आणखीन करता येते का ते बघतोय त्यांना वाहनं उपलब्ध करून द्यायची बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची कोणत्या बाजारात कसली मागणी आहे त्याच्याप्रमाणे तो त्याचा माल तिकडे नेऊन विकायला त्याला आपण मदत करणार आहोत अशा अनेक गोष्टी आपण शेतकऱ्यांसाठी करतोय आपल्या राज्यातला शेतकरी ह्या कर्जबाजारी यापुढे राहता नये स्वतःच्या पायावरती अभिमानाने तो, पाया तो बोलला पाहिजे की मी माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी आहे आणि ही जी आताची कोरोनाची एक लाट येते लाठीमागून लाट ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की अनेक देशांमध्ये भूकबळी जाण्याची शक्यता आहे भूकबळी मग त्या देशांमध्ये शेती जिथे होत नाही तिथे त्यांना अन्नधान्य हे बाहेरून आणावं लागतं हा आपला देश हिंदुस्थान हा तर कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्र हे सगळ्यात प्रगत प्रयोगशील राज्य आहे महाराष्ट्रामध्ये सतत प्रयोग हे होत राहतात सुधारणा आधुनिकीकरण हे महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा स्थायी भाव आहे आणि म्हणून मला शेतीमध्ये सुद्धा ही आगळीवेगळी क्रांती करायची आहे तुमच्या सहाय्याने हे सगळं झालं आत्तापर्यंत तुमच्याशी मी बोललो त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं की एका मागोमागे एक विषय येत आहेत गेल्या आठवड्यात अचानक असाच विषय समोर आलेला आहे तो मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षण खरं म्हणजे हा विषय अशा पद्धतीने येण्याची काही आवश्यकता नव्हती आपण महाराष्ट्र राज्याने सर्व पक्षाने म्हणजे त्याही वेळेला सत्तेमध्ये शिवसेना होतीच भारतीय जनता पक्षासोबत होती राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात होते तरी देखील चारही महत्त्वाच्या पक्षांनी न पक्षांनीच नव्हे तर विधिमंडळातील सर्व पक्षांनी एकमताने मराठा समाजाच्या न्याय हक्काचा हा जो काही लढा होता त्याला न्याय देण्यासाठी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला सर्व पक्षांनी घेतला एकमताने घेतला बहुमताने घेतला नाही एकमताने घेतला आणि आपण तो मंजूर केला त्याला इकडे उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं ते आपण जिंकलो त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं ती लढाई आपण लढतो आहोत ही लढाई लढताना लड� पहिल्या सरकारने जे वकील दिले त्याच्यात कोणी आपण बदलले नाही देशातील जे सर्वोत्तम 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 वकील असतील ते आपण त्याच्यात दिलेले आहेत त्याचबरोबरीने वकील कमी न करता आणखीन त्याच्यात ज्याने ज्यांनी सूचना दिल्या तेही वकील आपण त्या पॅनलवरती घेतलेले आहेत बरोबरीने काही संस्था काही व्यक्ती या केसमध्ये त्याच्यात त्यांनी इंटरव्ह्यून केलं त्यांनी देखील त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या पसंतीचे वकील याच्यात दिले एकूण काय की कुठेही आपण कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करायला कमी पडलेलो नाही अजिबात नाही आपली मागणी सर्वोच्च न्यायालयात काय होती की जसं देशातील इतर राज्यांमध्ये आरक्षणाचा प्रश्न हे प्रलंबित ठेवले गेलेले आहेत मग लार्जर बेंचसमोर म्हणजे तीन पाचपेक्षा तीन का पाच त्यापेक्षा जास्त न्यायाधीशांच्या बेंचसमोर जसे इतर राज्यातील आरक्षणाचे प्रश्न हे मांडले जात आहेत तशीच परवानगी आम्हाला मोठ्या बेंचसमोर जाण्यासाठी द्या ही आपली गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने मानली नक्कीच मानली त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोय पण ती मानत असताना अनपेक्षितपणे अनाकलनीय पद्धतीने त्यांनी आपण आरक्षण जे दिलेलं आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी अंतरिम स्थगिती दिली इतर राज्यात कुठे दिलं आहे का हे उघड आहे जिथे असेल तिथे असेल नसेल तिथे नसेल पण मला नाही वाटत कुठे दिलेली आहे म्हणजेच काय की हा विषय किचकट असताना हे मानल्यानंतर मोठ्या बेंचसमोर जायला परवानगी दिली गेलेली आहे पण ती देताना ज्या स्थगितीची गरज नव्हती ती स्थगिती दिली ह्याच्याविरुद्ध आता संपूर्ण आपण चर्चा करतो दोन दिवसापूर्वी मी ह्या विषयामध्ये ज्या ज्या संस्था व्यक्ती सहभागी आहेत अत्यंत पोटतिडकीने काम करतायत आपली मतं मांडतायत ह्या केसच्या सुनावणीच्या वेळेलासुद्धा मी स्वतः एक किमान दोन चार वेळा तरी व्हिडिओच्या माध्यमातून अशोकराव चव्हाण असतील आपले एकनाथ शिंदे आहेत विजय वडेट्टीवार आहेत अजितदादा आहेत बाळासाहेब थोरात आहेत किती मंत्र्यांची नावं घ्यायची जयंतराव पाटील आहेत ह्या स दिलीपराव वळसे पाटील आहेत ह्या सगळ्यांसमवेत आम्ही या व्यक्तींशी संस्थांशी आणि ज्येष्ठ विधीतज्ञांशी चर्चा करत करत करत, करत आपल्याला काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे हे ठरवत तिथे आपण कोर्टासमोर आपण बाजू मांडली तरी हा निकाल आला आता सुद्धा दोन दिवसापूर्वी आपण ही बैठक घेतली कालसुद्धा अशोक रवाने आणि इतर मंत्र्यांनी ज्येष्ठ विधी तज्ज्ञ जे आहेत मुकुल रोहतगे आहेत आणखीन सगळे आपले वकील आहेत त्यांच्यासोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्स केली आपल्याशी बोलल्यानंतर पुन्हा मी त्या बैठकीला आता जाणार आहे उद्या परत काही बैठक होईल एकूण काय की सर्वांची मतं लक्षात घेऊन पुढे काय करायचं जोपर्यंत ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण पुढचं पुन्हा कोर्टात तर जाणार आहोत पण ते जाताना नेमकं काय गारणं मांडायचं कोणासमोर मांडायचं कसं मांडायचं अगदी विरोधी पक्ष सुद्धा मी आपल्यासमोर येण्यापूर्वी फोनवरती बोललेले आहेत बोललेलं आहे ते बिहारमध्ये आहेत आत्ता परवाच्या बैठकीला ते येऊ शकले नाही कारण ते बिहारला गेले होते आणि त्यांनीही मला सांगितलं की कोणतेही राजकारण न करता उद्धवजी आम्ही या समाजाच्या मागणीसाठी सरकार सोबत आहोत सरकार सोबत आहोत तर मला मराठा समाजाच्या माता भगिनींना आणि बांधवांना एक विनंती करायची आहे तुमच्या भावना आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत अन्यायविरुद्ध लढा आंदोलनं जरूर करा काही हरकत नाही पण केव्हा जर सरकार दाद नसे देत नसेल तेव्हा इथे तर सरकार आपलं आहे सरकारने निर्णय घेतलेला आहे मग लढाई कोणाशी कशावरती रस्त्यावरती उतरायचं कशासाठी आपण आपला उद्रेक किंवा उद्वेग जो काय आहे त्याचं तो रस्त्यावरती आणायचा आपण एकत्र आहोत तुमच्या मागण्यांना आपण न्याय दिलेला आहे त्याला आव्हान दिलं गेल्यानंतरही राज्य सरकार ही तुमची बाजू हिरारीने जिद्दीने चिकाटीने चिवटपणाने आणि वेळप्रसंगी आक्रमकपणे ही न्यायालयासमोर मांडते आहे सरकार तुमच्यासाठी भांडतं आहे तुमच्या सगळ्यांच्या सूचना त्यांचा गांभीर्याने विचार करून आम्ही मार्ग काढतो आहोत आत्ता मी काय काय काढू शकतो त्याच्यावरती मी बोलत नाही कारण पुन्हा मी काय बोललो तर या केसवरती त्याचा दुष्परिणाम होऊ नये पण सगळ्या सूचना आम्ही घेतलेल्या आहेत अजूनही घेतो आहोत आणि त्याचा सारासर विचार केल्यानंतर कायदेशीररित्या आपल्याला पहिला एक दिलासादायक मार्ग काय घेता येईल तोसुद्धा आम्ही विचार करतो आहे आणि तो केल्यानंतर पुन्हा कोर्टात तर जातोच आहोत कारण मोठ्या बेंचसमोर तर जायचंच आहे आपल्याला हा निकाल तर आपल्या बाजूनी लागावा याच्यासाठी आपल्याला कायदेशीर लढाई करायची आहेच ठीक करण्यात कुठे तस तसूभरसुद्धा हे सरकार मागे राहणार नाही हे वचन मी परवाच दिलेलं आहे आजही पुन्हा ते मी देतो आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो आहे की सरकार आपल्यासोबत आहे सरकारने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घेतल्यानंतर एकतर एक कोरोनाचं संकट आहे त्याच्यात अधिक आंदोलनं मोर्चे कृपा करून काढू नका ज्याची खरंच आवश्यकता नाही ती एवढ्यासाठी की संपूर्णपणे अगदी शब्दशहा सरकार हे तुमच्या भावनेशी सहमत आहे तुम्हाला न्याय मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही वचनबद्ध आहोत आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपण एकजुटीने आजपर्यंत जे काही वाटचाल करत आलेलो आहोत ते एकजुटीला तडा जाईल असं कृपा करून करू नका कोणी गैरसमज पसरू नका कारण याच्यात गैरसमज पसरवण्यासारखं काही नाही जे काय आहे ते सगळं समोर आहे आपण सगळे एकत्र आहोत एकजुटीने हा न्याय मिळून घेतल्याशिवाय थांबायचं नाही हा निर्धार करून आपण पुढे जात आहोत म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी पुन्हा एकदा विनंती करतो आहे की हे करोनाचं संकट या संकटामध्ये आता जबाबदारीचासुद्धा एक हिस्सा हा आपल्याला घ्यावा लागणार आहे गावोगावी ज्या वेळेला ही पथकं येतील तेव्हा आपण स्वतःहून त्याला सहकार्य करा कोणी घाबरण्याचं कारण नाही करोना जरी औषध नसलं तरी वेळेमध्ये जर का लक्षात आला तर अनेक जणं हे बरे होऊन सुखरूप घरी गेलेले आहेत जात आहेत रोजचा आकडा हा पुरेसा बोलका आहे पण हे संकट आहे हे सुद्धा तितकंच खरं या संकटाचा सामना करण्यासाठी ज्या ज्या सूचना ज्या सूचना आजपर्यंत सरकार म्हणून आम्ही आपल्याला करत आलो त्या सूचनांचं जसं पालन केलं तसंच याही पुढे तुम्ही कराल आणि ह्या युद्धात आपण निर्णायक विजय मिळू हा आत्मविश्वास व्यक्त करून तूर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र